नमस्कार, गुड आफ्टरनून. ज्ञानदीप न्यूज एलायन्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कालच्या आणि आजच्या द हिंदू आणि लोकसत्ता या दोन न्यूजपेपरमधलं इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. आजचा लोकसत्ता अवेलेबल नाही आहे, परंतु कालच्या लोकसत्तामधलं इम्पॉर्टंट आर्टिकल आहे आणि द हिंदू कालचा आणि आजचा दोन्ही द हिंदूमधलं इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने कोणते भाग महत्त्वाचे आहेत, कोणत्या पेपरसोबत त्याला आपण रिलेट करू शकतो, तो सगळा भाग आपण डिस्कस करणार आहोत. आता कालचा दिवस 26 जानेवारी रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन, गणराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर दिल्लीमध्ये जी आरडी परेड होत असते, रिपब्लिक डे परेड जी होत असते, त्याच्यामधल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात. त्याच्यामध्ये कोण प्रमुख पाहुणे म्हणून आलेलं होतं, त्याचं वैशिष्ट्य एखादं वेगळं कोणतं असेल, त्याच्यामध्ये तिथं जे जे टॅब्ल्यू दाखवले जात असतात, जे चित्ररथ दाखवले जात असतात, ते महत्त्वाचे असतात. त्याला घेऊन करंटमध्ये निश्चितपणे प्रश्न विचारला जातो. तर ते सगळ्या गोष्टी या रिपब्लिक डे परेडच्या कालच्या त्या सगळ्या अगोदर आपण डिस्कस करणार आहोत. महत्त्वाचे निर्णय कोणते झालेले असतील, जे प्रमुख पाहुणे आले होते भारत भेटीवरती, तर त्याच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय झाले असतील, तर ते देखील आपण डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला रिपब्लिक डे परेडबद्दलची आलेली ही न्यूज आहे द हिंदूमध्ये. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने थीम कोणती वापरण्यात आलेली होती, त्या थीमचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे. ही जी परेड ऑर्गनाईज करण्यात आली होती, त्याच्यामध्ये पहिली प्रामुख्याने थीम वापरण्यात आली होती. दोन थीम आपल्याला बघायला मिळतात. त्यातली पहिली थीम होती विकसित भारत, अशा पद्धतीने एक पहिली थीम वापरण्यात आली होती, डेव्हलप्ड इंडिया. 2047 पर्यंत आपण टार्गेट ठेवलेलं आहे, उद्दिष्ट ठेवलेलं आहे की विकसनशील भारत म्हणून जो ओळखला जातो आहे तो विकसित भारत, डेव्हलपिंग टू डेव्हलप्ड कंट्री, असा आपल्याला प्रवास पूर्ण करायचा आहे. ज्या वर्षी आपल्याला 100 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होणार आहे 2047 मध्ये, ते उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे. तीच थीम इथं या रिपब्लिक डे परेड 2024 वापरण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची थीम वापरण्यात आलेली होती, जो आपला एसेचा विषय बनू शकतो, एसेचा सब्जेक्ट बनू शकतो, एसेचा टॉपिक बनू शकतो. दुसरी थीम वापरण्यात आली होती भारत लोकतंत्र की मातृका, म्हणजे इंडिया ॲज अ मदर ऑफ डेमोक्रसी. अशा पद्धतीने एक दुसरी महत्त्वाची थीम तिथं वापरली आपल्याला बघायला मिळते. मदर ऑफ डेमोक्रसी म्हणून भारताचा आत्तापर्यंतचा जो जो प्रवास राहिलेला आहे प्राचीन कालावधीपासून, त्यानंतर कोणकोणत्या गोष्टी घडामोडी घडल्या, त्यावेळी त्याचा संदर्भ नेमका या लोकशाहीचा कोणत्या कालखंडामध्ये बघायला मिळतो, त्या सगळ्या गोष्टींचा देखील इथं उल्लेख आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा इम्पॉर्टंट एसेचा टॉपिक, एसेचा सब्जेक्ट आपल्यासाठी बनू शकतो. इंडिया मदर ऑफ डेमोक्रसी किंवा लोकशाहीची जननी म्हणून भारत, अशा पद्धतीने एक महत्त्वाचा एसेचा विषय तो आपला बनू शकतो. या दोन थीम वापरण्यात आलेल्या आपल्याला बघायला मिळतात या रिपब्लिक डे परेड 2024. यावेळी आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. पार्टिसिपेशन ऑफ एन ऑल वुमन ट्राय सर्व्हिस कॉन्टिजंट. तर तीन जी दलं आहेत आपल्याकडं, आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही, या तिन्ही दलांमधल्या, तिन्ही आर्म फोर्सेसमधल्या महिलांनी मिळून एक कॉन्टिजंट तिथं मार्च केलेला आपल्याला बघायला मिळतो. नारी शक्तीचा सन्मान किंवा वुमन इम्पॉवरमेंटमध्ये याचा उल्लेख आपण निश्चितपणे करू शकतो. ती एक महत्त्वाची फॅक्ट या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची आपल्याला तिथं बघायला मिळते. त्यासोबतच आणखी एक महत्त्व आहे यावर्षीच्या रिपब्लिक डे परेडचं. यावर्षीच्या रिपब्लिक डे परेडमध्ये फर्स्ट टाईम असं झालेलं आहे की फ्रेंच एअर फोर्स जे आहेत त्यांनी देखील या एअर ड्रिलमध्ये सामील झालेले आपल्याला बघायला मिळतात. पहिल्यांदाच असं झालेलं आहे, फ्रेंच एअर अँड स्पेस त्यांची जी फोर्स आहे ते जॉईन झालेलं आहे. इंडियन एअरफोर्स करून प्रामुख्याने या हवेतल्या सगळ्या कवायती केल्या जात असतात, तर त्याच्यामध्ये फ्रान्स एअरफोर्स जे आहे वायुदल, ते देखील या वर्षीच्या कवायतींमध्ये सामील झालेलं आपल्याला बघायला मिळतं. फ्रान्स इज द फर्स्ट फॉरेन कंट्री टू जॉईन द फ्लाय पास्ट, अशा पद्धतीने हवेतल्या ज्या कवायती केल्या जात असतात वायुदलाकडून, त्याच्यामध्ये जॉईन होणारी पहिलीच ही एक विदेश, पहिलेच ही फ्रेंच कंट्री आपल्याला तिथं बघायला मिळते. तो एक मुद्दा महत्त्वाचा आहे यावर्षीच्या रिपब्लिक डे परेडचा. याच्या अगोदर देखील असं झालं होतं की तिथलं फ्रेंच जे आहे फोर्सेस, याच्या अगोदर देखील या अशा पद्धतीने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सामील झाले होते 2016 मध्ये. तर तो कॉन्टिजंट देखील, ते जे त्यांचं दल याच्यामध्ये सामील झालं होतं 2016, ती पण पहिलीच वेळ त्यावेळेची मांडली जात होती. 2016 मध्ये आर्मी इन्वॉल्व्ह झालेली होती, आर्मी सामील झालेली होती या रिपब्लिक डे परेडमध्ये. यावर्षी एअरफोर्स त्यांचं, फ्रेंचचं, ते याच्यामध्ये सामील झालेलं आपल्याला बघायला मिळतं. या सगळ्या फॅक्ट्स महत्त्वाच्या आहेत. एमपीसीचा ट्रेंड प्रिलिम्स तसाच राहिलेला आहे, त्याला घेऊन प्रश्न विचारला जातो. फ्रान्सचे प्रेसिडेंट ते प्रमुख पाहुणेमधून यावेळी भारताकडं, भारताच्या या प्रजासत्ताक दिनासाठी उपस्थित राहिलेले आपल्याला बघायला मिळतात. इतर देखील बरेच महत्त्वाचे निर्णय यावेळी झालेले आहेत, ते निर्णय देखील आपण बघणार आहोत. त्यासोबतच आणखी एक वैशिष्ट्य आहे यावर्षीच्या रिपब्लिक डे परेडचं, अशा पद्धतीने घोड्याची जी बग्गी असते, ज्याला आपण बग्गी म्हणतो मराठीमध्ये, ती कॅरियट, हॉर्स कॅरियट, तर बग्गी घोड्याची वापरण्यात आलेली आहे राष्ट्रपतींना प्रामुख्याने घेऊन येण्यासाठी. भारताचे राष्ट्रपती अशा पद्धतीने बग्गीमधून यावर्षी आलेले आहेत, तर ते खूप वर्षानंतर अशी गोष्ट घडलेली आहे. जनरली लिमोजिन कार असते, मोठी कार, त्या लिमोजिन कारमधून राष्ट्रपती येत असतात या सोहळ्यासाठी, परंतु यावर्षी घोड्यांनी, 6 घोड्यांनी ओढत आणलेली बग्गी जी आहे त्या बग्गीमध्ये
राष्ट्रपती या सोहळ्यासाठी सामील झालेले आपल्याला बघायला मिळतात. अशा पद्धतीची जी घोड्याची बग्गी आहे ती ब्रिटिश कालावधीमध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. तर कोलोनियल इरा वसाहतवाद कालावधीपासून अशा पद्धतीने घोड्यांनी ओढली जाणारी बग्गी वापरली जात होती. 40 वर्षांनंतर अशा पद्धतीने ही बग्गीचा वापर करण्यात आलेला आहे. तर ब्रिटिशकालीन हा सगळा एक ट्रॅडिशन, एक परंपरा मानली जात होती, त्याचा वापर परत एकदा करण्यात आलेला आहे. तोच मुद्दा इथं त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. व्हॉइसरॉय जे असायचे ब्रिटिश कालखंडामध्ये, ब्रिटिश वसाहतवादीच्या काळामध्ये, त्या व्हॉइसरॉयकडून अशा पद्धतीने बग्गीचा वापर केला जात असायचा अशा महत्त्वाच्या गोष्टींना सोहळ्यानं उपस्थित राहण्यासाठी म्हणून. त्यानंतर आपण गाडीचा वापर सुरू केलेला होता, लिमोजिन तिथं वापरली जात होती. परंतु यावर्षी 40 वर्षानंतर असं झालेलं आहे की बग्गीचा वापर परत एकदा करण्यात आलेला आहे. प्रेसिडेंटचे जे बॉडीगार्ड असतात त्यांच्याबद्दल देखील एक वैशिष्ट्य इथं बरीच नमूद करण्यात आलेले आहेत. प्रेसिडेंटचे बॉडीगार्ड इम्पॉर्टंट आहेत. प्रेसिडेंट्स बॉडीगार्डचे वैशिष्ट्य काही सर्टेन काही विशिष्ट वर्ष त्याच्या स्थापनेला पूर्ण झालेलं आहे, त्याच्या अनुषंगाने त्याचा उल्लेख इथं करण्यात आलेला आहे. ती प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड म्हणून एक सेपरेट जी कॉन्टिजंट, सेपरेट जो आपल्याला दल बघायला मिळतं, तर ते सिनियर मोस्ट रेजिमेंट मानली जाते इंडियन आर्मीमधली. ती एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते प्रेसिडेंट्स बॉडीगार्डचं. अंगरक्षक म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. अंगरक्षक म्हणून त्यांना जे त्यांचे ही कॉन्टिजंट, हे जे दल स्थापन करण्यात आलं होतं, त्याच्या स्थापनेला 250 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 1773 त्याची सुरुवात करण्यात आली होती. अशा पद्धतीने प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड ही जी रेजिमेंट आपल्याकडे बघायला मिळते त्याला 250 वर्ष पूर्ण झालेले आहेत. इट इज द ओनली रेजिमेंट विच इज परमिटेड 2 स्टँडर्ड्स. ती फॅक्ट पण त्याच्याबद्दलची महत्त्वाची आहे. प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड जे आहेत ते फक्त भारतातच अद्वितीय मानले जात नाहीत, ते पूर्ण जगभरामध्ये अद्वितीय मानले जातात. कारण ती एअरबॉर्न कॅव्हलरी रेजिमेंट आहे, वेगवेगळ्या भागांमध्ये वेगळ्या. आता ते हवेत एअरबॉर्न म्हणजे प्रामुख्याने एअरबॉर्न एक डिव्हिजन असते इंडियन आर्मीमध्ये, इंडियन मिलिटरीमध्ये, कोणत्याही देशाच्या आर्मीमध्ये, लष्करामध्ये. एअरबॉर्न म्हणजे काय, त्यांना प्रामुख्याने ट्रेन केलं जात असतं की हवेतून त्यांना ड्रॉप केलं जाईल, ज्या कोणत्या ठिकाणी मिशन लॉन्च केलं जाईल त्या ठिकाणी विमानातून त्यांना त्या ठिकाणी ड्रॉप केलं जाईल, पॅराशूटच्या माध्यमातून त्या ठिकाणी उतरतील आणि तिथून पुढे ते अटॅक कॅरी ऑन करतील. तर ती एअरबॉर्न डिव्हिजन मानली जात असते, त्याला एअरबॉर्न डिव्हिजन म्हणतात. तर अशा पद्धतीने एअरबॉर्न आणि कॅव्हलरी अशा पद्धतीची रेजिमेंट आहे. घोड्यांचा वापर केला जातो, घोडदळ म्हणून पण बघितलं जातं आणि एअरबॉर्न रेजिमेंट म्हणून पण याच्याकडे बघितलं जातं. अशा पद्धतीनं फक्त भारतातच नाही तर जगामध्ये अशी युनिक, अशी अद्वितीय अशी ही रेजिमेंट प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड म्हणून ओळखली जाते. तर अशा पद्धतीने तो एक महत्त्वाचा मुद्दा, मल्टिट्यूड रोल त्यांच्याकडून परफॉर्म केले जात असतात, वेगवेगळी भूमिका परफॉर्म केली जात असते. त्यासोबतच आणखी काही फीचर्स त्या प्रेसिडेंट्स बॉडीगार्डबद्दलची इथं नमूद करण्यात आलेले आहेत. प्रेसिडेंट्स बॉडीगार्डमध्ये सामील होणं ही खूप अवघड गोष्ट असते. त्याच्यामध्ये क्रायटेरिया स्पेसिफिक लावले जातात. 6 फूट हाईट असणं हा पहिला क्रायटेरिया त्याच्यामध्ये लावला जात असतो. प्रेसिडेंट बॉडीगार्डमध्ये जे कोणते सैनिक तिथं सामील होतात, जे सोल्जर्स असतात, त्यांच्यासाठी हा पहिला क्रायटेरिया असतो. 6 फूटच्या वरती तुमची हाईट पाहिजे. हा खूप महत्त्वाचा आणि स्ट्रिक्ट फिजिकल एक तिथं रूल, नियम बनवण्यात आलेला आहे, तो आजपर्यंत फॉलो केला जातो. त्यालाच मॅच करणारी घोड्याची हाईट देखील तेवढी ठेवण्यात आलेली आहे. घोड्याची हाईट देखील तशी सांगण्यात आलेली आहे, 15.2 हँड्स एवढी घोड्याची हाईट तिथं रूल एक म्हणून, नियम म्हणून तिथं बनवण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो. तर त्या अनुषंगाने अशा पद्धतीने युनिक अशी ही प्रेसिडेंट्स बॉडीगार्डची रेजिमेंट आपल्याला बघायला मिळते. हाईट सोल्जरची हाईट, घोड्याची हाईट असे स्ट्रिक्ट रूल्स या रेजिमेंटसाठी लावले जातात. त्यामुळे ती एक युनिक रेजिमेंट पूर्ण जगभरामध्ये मानली जाते, प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड. त्या फॅक्ट्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्याचा उल्लेख मुद्दा म्हणून करण्यात आलेला आहे. प्रश्न त्याला घेऊन निश्चितपणे प्रिलिम्समध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर वेगवेगळे जे चित्र रथ प्रदर्शित केले जात असतात त्याचं देखील इम्पॉर्टन्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सांस्कृतिक मंत्रालय जे आहे, केंद्र सरकारचं सांस्कृतिक मंत्रालय, त्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून जे चित्ररथ बनवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये लोकशाहीवरती फोकस करण्यात आलेला आहे. भारत मदर ऑफ डेमोक्रेसी अशा पद्धतीने त्या चित्ररथाला नाव देण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये हिस्ट्री प्रामुख्याने नमूद केलेली, तिथं दाखवलेली, शोकेस केलेली आपल्याला बघायला मिळते की प्राचीन कालावधीपासून आत्तापर्यंत लोकशाहीचा विकास भारतामध्ये कसा होत गेला, प्राचीन कालखंडामध्ये त्याचा रेफरन्स, त्याचा संदर्भ कसा सापडतो, ती गोष्ट तिथं नमूद करण्यात आलेली आहे. महत्त्वाची गोष्ट आहे हे जे सगळे संदर्भ आपल्याला बघायला मिळतात लोकशाहीचे प्राचीन कालावधीमध्ये, त्याच्याबद्दलची गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. वैदिक कालावधीमध्ये सभा समिती नावाच्या गोष्टी निर्माण झालेल्या आपल्याला बघायला मिळतात, त्याचा उल्लेख बघायला मिळतो वैदिक कालखंडामध्ये. त्यानंतर बुद्ध आणि जैन ट्रॅडिशन परंपरेमध्ये देखील गण नावाची संघ, गण संघ या नावाचे शब्द आपल्याला बघायला मिळतात. तर ही लोकशाहीचीच मूल्य, मुळं, पाळंमुळं आपल्याला या सगळ्या प्राचीन कालखंडामध्ये असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्याचा रेफरन्स आपण निश्चितपणे एसेमध्ये वापरू शकतो.
मगाशी जो एसीचा सब्जेक्ट सांगितला, पहिल्यांदाच इंडिया मदर ऑफ डेमोक्रेसी, भारत ही लोकशाहीची जननी आहे, अशा पद्धतीने एक निबंध लिहिण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामध्ये या गोष्टींचा निश्चितपणे आपण वापर करू शकतो. त्यासोबतच लोकसत्तामध्ये जे आर्टिकल येत असतं या संविधान निर्मितीला घेऊन, त्याच्यामध्ये देखील काही संदर्भ मागचे देण्यात आले होते, ते संदर्भ देखील आपण बघितलेले होते. त्याच्यामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या कालखंडामध्ये अनुभव मंटप नावाची जी गोष्ट आपल्याला बघायला मिळते, त्याचा एक संदर्भ निश्चितपणे देणं गरजेचं आहे. त्यासोबतच लोकशाहीला घेऊन वेगवेगळ्या कोट्स कलेक्ट करणं, तो देखील महत्त्वाचा भाग आहे. त्याचा देखील एसेमध्ये आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. अब्राहम लिंकन पासून महात्मा गांधी असतील, आपल्याकडचे इंडियन सगळे महत्त्वाचे व्यक्तिमत्व असतील, यांनी लोकशाहीला घेऊन, नेल्सन मंडेला असतील, लोकशाहीला घेऊन यांनी वक्तव्य विधान कोणतं केलेलं आहे, ते सगळे कलेक्ट करून ठेवणं आपल्या एसेसाठी निश्चितपणे फायद्याचे ठरू शकतात. तर त्या सगळ्या गोष्टी या रिपब्लिक डे परेड 2024 बद्दलच्या महत्त्वाच्या. त्याच्यानंतर मूव्हिंग ऑन पुढच्या सगळ्या मुद्द्याकडं, जीएस वाईज आपण सगळे न्यूज बघणार आहोत. GS1 ज्याच्यामध्ये हिस्ट्री, ज्योग्राफी आणि इंडियन सोसायटीचा पार्ट आहे, त्याच्याशी रिलेटेड आलेले न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. जसं आपण मगाशी बोललो, लोकसत्तामध्ये दररोज एक आर्टिकल येत असतं कॉन्स्टिट्यूशनला घेऊन, संविधानाला घेऊन निर्मिती कशी सगळी प्रक्रिया राहिलेली आहे, त्याचा इतिहास नेमका कसा राहिलेला आहे, त्याच्याबद्दलच्या गोष्टी नमूद केल्या जात असतात. तर प्रामुख्याने याला पॉलिटीमध्ये रिलेट करू शकतो, परंतु जास्त गोष्टी हिस्ट्रीबद्दलच्या या आर्टिकलमध्ये नमूद केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. दुसरं महायुद्ध ज्यावेळी सुरू झालं होतं, दुसरं महायुद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटिश आणि भारत यांचे संबंध नेमके कसे असावेत याला घेऊन सगळा वादविवाद निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. कारण त्यावेळी ब्रिटिशांची सगळी सत्ता, ब्रिटिशांचं वर्चस्व भारतामध्ये असलेलं आपल्याला बघायला मिळतं. पहिल्या महायुद्धाच्या वेळी देखील असाच मुद्दा उपस्थित झालेला होता की ब्रिटिश भारत जो आहे तो या पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने सहकार्य देईल का, सहकार्य करेल का. कारण त्यावेळी आपल्याला बघायला मिळते एक गोष्ट की कित्येक भारतीय लोक या ब्रिटिश सैन्यामध्ये सामील झालेले होते, परंतु आपला हा जो स्वातंत्र्य लढा आहे तो जो सुरू झाला होता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या वेगळ्या भूमिका आपल्याला बघायला मिळतात. जहाल, मवाळ हे दोन गट वेगवेगळे पडलेले आपल्याला बघायला मिळतात. तिसरा एक वेगळा गट आपण मानू शकतो, तो आहे क्रांतिकारी विचारवंतांचा गट, क्रांतिकारी संघटनांचा एक वेगळा गट निर्माण झालेला त्याच्या वेळी आपल्याला बघायला मिळतो. पहिल्या महायुद्धाच्या वेळी, या पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना सहकार्य द्यायचं की नाही, सहकार्य करायचं की नाही याला घेऊन वादविवाद निर्माण झालेले बघायला मिळतात. जहाल गटाचं म्हणणं होतं, प्रामुख्याने मवाळ गट कशात मानला जातो, निवेदनं देणे, शांततेने आंदोलन करणे, अशी ही मवाळांची भूमिका बघायला मिळते. जहालांची भूमिका त्याच्या थोडी वेगळी बघायला मिळते आणि क्रांतिकारी गटाची भूमिका एकदम वेगळी बाजूला असलेली बघायला मिळते. मवाळांचं म्हणणं होतं की ब्रिटिशांना सहकार्य करणं गरजेचं आहे. कारण त्याला कारण काय सांगण्यात आलं होतं की ब्रिटिशांना जर आपण पहिल्या महायुद्धामध्ये सहकार्य केलं तर ब्रिटिश आपल्याला संविधानिक सगळ्या तरतुदी सुधारणा आपल्याकडे करतील आणि भारतामध्ये पण तशा पद्धतीने स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. जहालांची भूमिका अशी वाटत होती की जहाल याला विरोध करतील, परंतु जहालांनी देखील, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या जहाल मानल्या जाणाऱ्या नेत्यांकडून देखील त्यावेळी असा विचार करण्यात आला की कदाचित आपण ब्रिटिशांना जर सहकार्य केलं पहिल्या महायुद्धाच्या वेळी तर ब्रिटिश आपल्याकडे सुधारणा राबवतील, परंतु तो मुद्दा चुकीचा ठरला होता. क्रांतिकारी गटाचं एक पहिल्यापासून ठाम मत होतं की कुठल्याही पद्धतीने ब्रिटिशांना सहकार्य करायचं नाही. त्यामुळे जहाल आणि मवाळ दोन्ही गट पहिल्या महायुद्धाच्या वेळी फसले होते असं आपण मानू शकतो. कारण पहिल्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांना सहकार्य जाहीर केलं, महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटिश काहीतरी सुधारणा करतील इथं असं वाटलं होतं, अपेक्षा होती, परंतु त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नेमकी भूमिका काय असायला पाहिजे, ब्रिटिशांना सहकार्य करायचं की नाही करायचं, त्याला घेऊन वाद निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतात. मावळांची भूमिका त्यावेळी काय होती, जहालांची काय होती, तो मुद्दा आपल्यासाठी हिस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट आहे. जहालांनी त्यावेळी भूमिका घेतलेली होती की कुठल्याही पद्धतीने सपोर्ट करायचं नाही, सहकार्य करायचं नाही. मावळांची भूमिका काय होती, कारण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटन तो आहे तो इटली प्रामुख्याने जर्मनी, जपान यासारख्या फॅसिस्टवादी मानल्या जाणाऱ्या देशांच्या विरोधात, राष्ट्रांच्या विरोधात लढायला त्यांनी सुरुवात केली होती. त्यामुळे मावळांची अशी भूमिका होती की ब्रिटन जो आहे तो फॅसिझमच्या विरोधात लढत आहे, त्यामुळे आपण ब्रिटिशांना सहकार्य करणं गरजेचं आहे. जहालांचं म्हणणं होतं, जहालांमध्ये प्रामुख्याने सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या नेत्यांना जे मानलं जातं, त्यांचं असं म्हणणं होतं की आपण जर्मनी असेल यांच्यासारख्या नाझीवादी मानलेले जे त्यावेळी मानले जात होते देश, राष्ट्र, त्यांची मदत आपण घेणं गरजेचं आहे ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. त्याच्यावरून सगळा वाद निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यावरून तुलना केली जाते गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचा स्वातंत्र्याला घेऊन असलेल्या दृष्टिकोनामध्ये. तो एक मुद्दा महत्त्वाचा आहे या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये. त्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय सांगितला जातो, गांधींचा दृष्टिकोन आणि सुभाष बाबूंचा दृष्टिकोन. त्याच्यामध्ये गांधींचा दृष्टिकोन काय होता की स्वातंत्र्य मिळवायचं आहे, परंतु स्वातंत्र्याचा मार्ग देखील महत्त्वाचा आहे.
तो अहिंसेच्या मार्गाने असला पाहिजे, तो लोकशाहीच्या बाजूने मार्ग असलेला पाहिजे, त्याच्यातून मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला पाहिजे. सुभाषबाबूंचा दृष्टिकोन आपल्याला काय बघायला मिळतो, स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे, आउटपुट महत्त्वाचं आहे, मार्ग जो लागेल तो त्याच्यासाठी आपण स्वीकारणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने वेगळी मतं निर्माण झालेली बघायला मिळतात. नेहरू सुभाषबाबू, जवाहरलाल नेहरू सुभाषबाबू यांसारखी मतं वेगळी बघायला मिळतात आणि मावळांची मतं तिथं वेगळी निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळतात. तो सगळा मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे. सुभाषचंद्र बोस यांचं म्हणणं होतं की सरळ सरळ आपण ब्रिटिशांचे जे शत्रू आहेत त्यांची मदत घ्यायला पाहिजे स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये, परंतु गांधी आणि इतर मावळ्यांनी त्यांची भूमिका होती की ते फॅसिझमच्या विरोधात लढत आहेत, त्यामुळे तिथं आपण ब्रिटिशांना सहकार्य करणं गरजेचं आहे. तो एक महत्त्वाचा मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे. नेहरूंचा प्रामुख्याने म्हणणं काय होतं की दोन्हीही गट जे आहेत ते सारखेच आहेत, ब्रिटिश देखील ते साम्राज्यवादासाठीच लढत आहेत आणि दुसरा जो गट आहे प्रामुख्याने ज्याच्यामध्ये इटली जर्मनी जपान बघायला मिळतो ते फॅसिझमच्या बाजूने आहेत, त्यामुळे दोन्ही गट आपल्या दोन्ही गटांसोबत सहकार्य करायला नको, आपली भूमिका स्वतंत्र ठेवणं गरजेचं आहे. ती भूमिका नेहरूंकडून, जवाहरलाल नेहरूंकडून तिथं मांडली जात होती, ती भूमिका पण महत्त्वाची आहे. त्यानंतर मावळांच्या बाजूने आणि त्याच्यावरती एकमत झालं, हा सगळा वादविवाद निर्माण झाला आणि त्यावेळी सशर्त सहकार्य करण्याचा एक निर्णय घेण्यात आला होता. बिनशर्त सहकार्य नाही, अटी राहतील, काही अटी आणि शर्ती लागू केल्यानंतरच मग भारताच्या बाजूने सहकार्य दिलं जाईल, तो एक मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि मग ब्रिटिशांना सहकार्य देण्याचं त्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ठरवण्यात आलं. त्याच बाजूला त्याचवेळी 1942 चले जाव चळवळ एकदम तीव्र करण्यात आलेली होती, क्विट इंडिया मुवमेंट, त्याचा रेफरन्स महत्त्वाचा आहे. भारताला स्वराज्य हवे, स्वतंत्र संविधान हवे, ही मागणी ब्रिटिशांकडे आपण जास्त आग्रहाने लावून धरली होती, परंतु ब्रिटिशांकडून ती मागणी मान्य केली जात नव्हती. वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य दिलं जाईल, डॉमिनियन स्टेटस ज्याला आपण म्हणून इंग्लिशमध्ये ओळखतो, तर तशा पद्धतीचं वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य दिलं जाईल हा मुद्दा ब्रिटिशांकडून कायम उपस्थित केला जात होता, परंतु पूर्ण स्वातंत्र्य पूर्ण स्वराज नावाची संकल्पना भूमिका भारतीयांकडून स्वातंत्र्य लढ्यामध्ये मांडली जात होती, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच दरम्यान एक क्रिप्स मिशन पाठवण्यात आलं होतं ब्रिटिश सरकारतर्फे, सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या अध्यक्षतेखाली एक मिशन, एक समिती पाठवण्यात आली होती भारतीयांसोबत चर्चा करण्यासाठी. म्हणून ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत स्वराज्य, डॉमिनियन स्टेटस, वसाहती अंतर्गत स्वातंत्र्य दिलं जाईल असा प्रस्ताव या क्रिप्स मिशनकडून मांडण्यात आलेला होता. त्याला विरोध करण्यात आला होता निश्चितपणे, कारण ती भूमिका कधीच मागं पडली आहे असा मुद्दा नेहरूंसारख्या व्यक्तींकडून मांडण्यात आला होता. डॉमिनियन स्टेटस ही भूमिका कधीच मागं पडलेली आहे, ती खूप आधी मागणी केलेली होती, आता पूर्ण स्वराज्य पूर्ण स्वातंत्र्याची मागणी आहे ती पूर्ण केली जावी, तो मुद्दा तिथं मांडून क्रिप्स मिशनला तिथं विरोध करण्यात आला होता. क्रिप्स मिशनकडून ज्या काही तरतुदी समोर प्रस्ताव समोर मांडण्यात आला होता त्याला भारतीयांकडून विरोध करण्यात आला होता. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर प्रामुख्याने आणखी काही मुद्दे त्याच्यामध्ये मांडण्यात आलेले होते. दोन संविधान सभा असतील, दोन कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असतील असा एक मुद्दा मांडण्यात आला होता, एक भारतासाठी आणि एक पाकिस्तानसाठी. त्यामुळं प्रामुख्याने मुस्लिम लीगचा तसा एक आग्रह आपल्याला त्यावेळी बघायला मिळतो, त्यामुळे मुस्लिम लीगने त्या प्रस्तावाला विरोध केला, कारण त्या प्रस्तावामध्ये तशी काही भूमिका घेण्यात आलेली नव्हती दोन संविधान सभेची. मुस्लिम लीगची ती मागणी होती ती क्रिप्स मिशनमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, त्यामुळे काँग्रेस पण आणि मुस्लिम लीग पण या दोघांनी पण त्याला विरोध केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर कॅबिनेट मिशन योजना एक मांडण्यात आली, कॅबिनेट मिशन प्लॅन मांडण्यात आला, त्याच्यामध्ये सामील असलेले सदस्य आपल्यासाठी प्रिलिमसाठी इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामध्ये पॅथिक लॉरेन्स आहेत, स्टॅफोर्ड क्रिप्स होते परत एकदा आणि एव्ही अलेक्झांडर, हे तीन सदस्य असलेले हे कॅबिनेट मिशन योजना, कॅबिनेट मिशन प्लॅन एक लॉन्च करण्यात आला होता, जाहीर करण्यात आला होता, तो एक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये वेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या, तो एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला तिथं बघायला मिळतो. संघराज्याचा एक आराखडा त्याच्यामध्ये मांडण्यात आला होता, जे फेडरल स्ट्रक्चर आपण स्वीकारलेलं आहे त्याचा एक आराखडा त्या कॅबिनेट मिशन योजनेमध्ये मांडण्यात आलेला होता. सुरुवातीला काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांनीही त्याला सहमती दर्शवलेली होती, परंतु नंतर त्याच्यामध्ये बदल करण्यात आला. पाकिस्तानची जी आयडिया होती, पाकिस्तानची जी मागणी होती ती मान्य करण्यात आली नाही, त्यामुळे मुस्लिम लीगने तो विरोध पुन्हा सुरू केला, त्याला जो दिलेलं समर्थन होतं ते माघारी घेण्याचा निर्णय घेतला. याच योजनेनुसार प्रामुख्याने संविधान सभेसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. आपल्याकडं संविधान सभा जी आपण कॉन्स्टिट्यूट केलेली होती, आयोजित केलेली होती, भरवलेली होती, त्याच्यामध्ये निवडून आलेले सदस्य होतात. मतदानाचा मुद्दा मर्यादित होता तरी देखील निवडून आलेली ती संविधान सभा आपल्याकडे बघायला मिळते. 6 डिसेंबर 1946 त्यानंतर आणखी एक ठराव ब्रिटिशांच्या बाजूने मांडण्यात आला, एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं ज्याद्वारे दोन संविधानिक सभांना मान्यता देण्यात आलेली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याकडे 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभा, स्वतंत्र संविधान सभेची भारतासाठी म्हणून स्थापना करण्यात आली. ही तारीख पण लक्षात ठेवायची आहे, पहिला दिवस पहिली बैठक संविधान सभेची 9 डिसेंबर 1946 रोजी झालेली आपल्याला
बघायला मिळते. आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताकाची स्थापना भारतामध्ये करण्यात आली. ते संविधान आपण स्वीकारलं, त्याची अंमलबजावणी आपल्याकडे केली, तो सगळा भाग आपल्यासाठी माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशन, 1942 चले जाऊ चळवळ, त्यासोबतच पहिल्या महायुद्धाच्या वेळी भूमिका भारताची ब्रिटिशांना सहकार्य करायचं की नाही, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळीची भूमिका, त्या सगळ्या गोष्टी आपल्या हिस्ट्रीमधल्या इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावरती प्रश्न निश्चितपणे विचारला जातो. त्यानंतर GS पेपर 2 शी संबंधित आलेल्या न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. GS पेपर 2 मध्ये पॉलिटी, गव्हर्नन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. तर हा जो 75वा आपला सगळा प्रजासत्ताक दिन बघायला मिळतो, त्याच्या अनुषंगाने हे आर्टिकल लिहिण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये इथे एक फॅक्ट इम्पॉर्टंट मेन्शन करण्यात आलेलं आहे याच्या आर्टिकलमध्ये. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, जो जाहीरनामा आपण स्वीकारलेला होता 22 जानेवारी 1947, तो एक महत्त्वाचा आहे. त्या दिवशी अडॉप्ट करण्यात आलेला होता, स्वीकारण्यात आलेला होता. हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनच म्हणजे आपल्या नंतर पुढे जाऊन प्रिएम्बल बनलेली होती, तो भाग पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. याला घेऊन प्रश्न विचारला जातो. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन, जो जाहीरनामा आपण स्वीकारलेला होता, तो एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर सध्याचं ज्या कॉन्टेक्स्टमध्ये गोष्टी बघायला मिळतात, त्याला घेऊन एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नमूद केलेलं एक विधान याच्यामध्ये मांडण्यात आलेलं आहे, ते महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने जे काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, जे विधानं, वक्तव्य महत्त्वाचे असतात, ते आपण लिहून ठेवणं निश्चितपणे गरजेचं आहे. अच्छी लाईन हे लिख लो, अशा पद्धतीने ती गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आंबेडकरांनी काय म्हणलं होतं, आंबेडकरांना ज्यावेळी प्रश्न विचारण्यात आले होते की पुढं, इथून पुढं संविधान स्वीकारल्यानंतर हे भारत नेमकं कसं काम करेल, तुमचं ओपिनियन काय आहे, तुमचं मत काय आहे, त्यावेळी त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आपल्याला बघायला मिळतं. भारतीयांनी त्यांचे जे जात धर्म पंत आहेत, ते जर देशाच्या अगोदर मानले, देशापेक्षा त्यांना जास्त महत्त्वाचं मानलं, तर मग अवघड होणार आहे परिस्थिती. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी नमूद केला होता, इथल्या राजकारण्यांनी, इथल्या पक्षांनी जर हा मुद्दा, जात धर्म पंथ हा मुद्दा देशाच्या अगोदर जर मांडला, तर त्याच्यामुळे आणखी परिस्थिती बिकट होईल, अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट त्यांनी महत्त्वाचं केलेलं आपल्याला बघायला मिळतं. सध्याच्या सिच्युएशनमध्ये रिलेव्हंट असलेल्या गोष्टी या आर्टिकलमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाच्या लाईन्स आहेत, त्या लिहून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पॉलिटी आणि गव्हर्नन्सशी संबंधित आलेली ही न्यूज आहे, एक आर्टिकल आहे. मागे देखील याच्यावरती आपण डिस्कशन केलेलं आहे. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचा जो वाद सुरू होता, तिचं मायनॉरिटी स्टेटस, ती अल्पसंख्याक संस्था आहे की नाही, त्याला घेऊन सगळा वाद सुरू झालेला आहे. मागे देखील आपण याच्याबद्दल चर्चा केलेली होती, तिची स्थापना कोणी केली, कधी केली, कशासाठी केली, सर सय्यद अहमद खान यांची भूमिका नेमकी काय होती, तो सगळा भाग आपण त्याच्यामध्ये मागे डिस्कस केलेला आहे. परत एकदा काही गोष्टी इथं रिपीट करूया. कलम 30 महत्त्वाचा आहे. कलम 30 उल्लेख इथं करण्यात आलेला आहे. कलम 31 जे आहे, भाग 3 मधलं संविधानाच्या, त्याच्यामध्ये मूलभूत हक्काचा भाग आहे, तो मूलभूत आपल्याला फंडामेंटल राईट्स जे देण्यात आलेले आहेत, त्याच्याच अंतर्गत कलम 30 महत्त्वाचा आहे. त्याच्या अंतर्गत तरतूद कोणती करण्यात आलेली आहे, आपल्याकडे जे अल्पसंख्याक समुदाय बघायला मिळतात, त्या अल्पसंख्याक समुदायांना त्यांच्यासाठीच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा एक अधिकार मूलभूत हक्क म्हणून देण्यात आलेला आहे. त्यासोबतच त्याचं जे व्यवस्थापन असेल, ते देखील ते त्यांच्या मर्जीने करू शकतात. त्याच्या बाबतीमध्ये इतर जे काही नियम लागू असतात इतर शैक्षणिक संस्थांना, ते देखील तिथं लागू होऊ शकत नाही, त्याचा पण अपवाद याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. त्यामुळे ते कलम 30 इम्पॉर्टंट आहे. कलम 30 मध्ये महत्त्वाच्या तरतुदी नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे सबक्लॉज 2 आहे, त्याच्यामधला उपनियम जो दुसरा आपल्याला बघायला मिळतो, त्याच्यामध्ये इक्वॅलिटी ऑफ ट्रीटमेंट, अशा पद्धतीने स्टेट मेंटेन्स इक्वॅलिटी ऑफ ट्रीटमेंट इन ग्रँटिंग एड टू ऑल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मायनॉरिटी स्टेटस. तर ते सबक्लॉज 2 पण महत्त्वाचं आहे. कलम 30 व्यवस्थित बघून ठेवायचा आहे, त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जातो. तर यासारख्या ज्या संस्था अल्पसंख्याकांनी स्थापन केलेल्या ज्या संस्था असतात, त्याला काही अपवाद त्यांच्या बाबतीत ठेवण्यात आलेले आहेत, काही एक्झेम्प्शन देण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं एक्झेम्प्शन देण्यात आलेलं आहे, जे आपल्याकडं रिझर्वेशन लागू असतं इतर सगळ्या संस्थांमध्ये, शिक्षण संस्थांमध्ये, SC ST OBC कम्युनिटीसाठी, तर ते रिझर्वेशन अशा पद्धतीच्या अल्पसंख्याक संस्थांमध्ये लागू केलं जाऊ शकत नाही. तर एक वेगळा अपवाद, एक एक्झेम्प्शन त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे, ती एक गोष्ट इम्पॉर्टंट आपल्याला बघायला मिळते. देख, ते आहेत त्या ज्या शिक्षण संस्था आहेत, त्या प्रामुख्याने ज्या कम्युनिटीकडून, ज्या समुदायाकडून स्थापन करण्यात आलेल्या आहेत, त्या समुदायातल्या विद्यार्थ्यांसाठी 50% जागा राखीव ठेवल्या जाऊ शकतात. ही एक तरतूद या अल्पसंख्याक संस्थांच्या बाबतीत सुरू करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळते. तर याच्यामध्ये, याच्या अगोदर या विषयाला घेऊन एक केस सुप्रीम कोर्टमध्ये पोहोचलेली होती. ते केसचं नाव इथं देण्यात आलेलं आहे, TMA पै फाउंडेशन 2002 जी केस आहे, त्याच्यामध्ये निर्णय देताना प्रामुख्याने सुप्रीम कोर्टने क्लॅरिफाय केलेलं होतं की मायनॉरिटी इज टू बी डिटरमाइंड बाय द कन्सर्न स्टेट्स डेमोग्राफी, नॉट देअर नॅशनल पॉप्युलेशन. मायनॉरिटी, अल्पसंख्याक नेमकं ठरवणार कशाच्या आधारे, तर त्या राज्यामधले जे काही तिथलं लोकसंख्याशास्त्र आहे त्याच्या आधारे ते ठरवलं जाऊ शकतं. पूर्ण देशामध्ये जी लोकसंख्या आहे त्याच्या आधारे नाही, वेगळ्या राज्यांमध्ये वेगळी संख्या असू शकते.
देश पातळीवरती जरी कमी संख्या असली तरी एखाद्या राज्यामध्ये जास्त संख्या असू शकते, लोकसंख्येचं प्रमाण वेगवेगळं बघायला मिळू शकतं. त्यामुळं राष्ट्रीय पातळीवरची जी लोकसंख्या आहे त्याच्या आधारे ते अल्पसंख्याक ठरवले जाऊ शकत नाहीत, तर त्या त्या विशिष्ट राज्यामध्ये जे लोकसंख्याशास्त्र सगळे बघायला मिळतं त्याच्या प्रमाणानुसार ते मायनॉरिटीचं स्टेटस अल्पसंख्याकाचा दर्जा दिला जाऊ शकतो, ते त्या केसमध्ये नमूद करण्यात आलं होतं. बॅकग्राऊंड इथं नमूद करण्यात आलेलं आहे, मागं आपण हे डिस्कस केलेलं होतं 1877 सर सय्यद अहमद खान यांच्याकडून, जे मुस्लिम रिफॉर्मर एक मुस्लिम समुदायामधले सुधारक म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांच्याकडून मोहम्मदन अँग्लो ओरिएंटेजल कॉलेज MAO असा त्याचा शॉर्टफॉर्म आहे, त्याची स्थापना करण्यात आलेली होती 1877. त्यांची भूमिका मागं आपण डिस्कस केलेली होती, तरी देखील एकदा शॉर्टमध्ये रिपीट करतो. काँग्रेसपासून मुस्लिम तरुणांनी लांब राहावं अशी भूमिका त्यांनी प्रामुख्याने घेतलेली त्यावेळी बघायला मिळते. ब्रिटिशांकडून मुस्लिम युवकांनी मुस्लिम समुदायाने जास्तीत जास्त फायदे घेतले पाहिजेत मुस्लिम समुदायाच्या विकासासाठी म्हणून, डेव्हलपमेंटसाठी म्हणून अशी भूमिका त्यांनी मांडलेली आपल्याला बघायला मिळते. तर तो त्यासाठी म्हणून अशा पद्धतीने मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना त्यांनी 1877 केलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचंच नाव नंतर प्रामुख्याने अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तर त्यासोबतच आणखी एक त्यांची महत्त्वाची एक भूमिका होती की शिक्षणाच्या बाबतीमध्ये जो मुस्लिम युवक मागास राहिलेला आहे तर ते शिक्षण त्यांनी घ्यावं आणि जास्तीत जास्त इस्लामिक व्हॅल्यूज जे आहेत, इस्लामाची जी तत्व आहेत ती सुरक्षित ठेवणं त्यासाठी म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आपल्याला त्यावेळी बघायला मिळते. असे जे वेगवेगळे समाजसुधारक आहेत त्यांचा हिस्ट्रीमध्ये महत्त्वाचा पार्ट आहे. वेगळ्या समुदायाशी संबंधित असलेले जरी व्यक्तिमत्व असतील तरी त्यांची भूमिका काय होती असा हिस्ट्रीमध्ये प्रिलिम्सला प्रश्न विचारला जातो. मेन्समध्ये पण तो पार्ट सगळा इम्पॉर्टंट आहे. वेळोवेळी या अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या बाबतीतला जो कायदा पास करण्यात आला होता त्या कायद्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आलेला आहे, दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम कॅन्डिडेटसाठी 50% सीट्स तिथं रिझर्व ठेवण्यात आलेल्या आहेत 2005. तर त्याला घेऊन सध्या तिथं वाद सुरू आहे की त्याचं मॅनेजमेंट, त्याचं जे व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनामध्ये नेमकं मुस्लिम समुदायाला जास्त हक्क असायला पाहिजेत का, त्याचं मॅनेजमेंटमध्ये इतर समुदायाचे देखील व्यक्ती तिथं बघायला मिळतात, त्यामुळे ही मायनॉरिटी इन्स्टिट्यूट नाही, ती अल्पसंख्याक संस्था नाही अशी आर्ग्युमेंट, असा युक्तिवाद सध्या केला जात आहे. त्यामुळे तो मुद्दा एकदा परत एकदा चर्चेत आलेला आहे. तर त्याच्याशी रिलेटेड असलेले हे आर्टिकल हिस्ट्रीमध्ये आणि पॉलिटीमधलं कलम 30-2 भाग आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पॉलिटी आणि गव्हर्नन्सशी संबंधित असलेली ही न्यूज आहे. प्रामुख्याने आपल्याकडे जे निर्णय घेतले जात असतात शिक्षेला घेऊन त्याच्याशी संबंधित आलेलं हे आर्टिकल आहे. US आलेली ही एक न्यूज आहे, परंतु आपल्याकडे पण त्याचा रेफरन्स बघायला मिळतो. अमेरिकेमध्ये काय करण्यात आलेलं आहे, प्रामुख्याने शिक्षा दिल्यानंतर ती शिक्षा, आता समजा मृत्यूदंडाची शिक्षा दिली, डेथ पेनल्टीची जर शिक्षा दिली तर ती शिक्षा कोणत्या पद्धतीने एक्झिक्यूट केली जावी, कुठल्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जावी याचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडं निर्माण झालेले जागतिक पातळीवरती बघायला मिळतात. US अशाच पद्धतीने मृत्यूदंडाची शिक्षा एका व्यक्तीला देण्यात आलेली होती, तर त्याला ती मृत्यूदंडाची शिक्षा कॅरी ऑन करण्यासाठी, ती कंडक्ट अंमलबजावणी त्याची करण्यासाठी म्हणून नायट्रोजन गॅसचा वापर करण्यात आलेला आहे. तर ती एक गोष्ट त्याला घेऊन आलेली ही न्यूज आपल्याकडं बघायला मिळते. तो मुद्दा आपल्याकडं कसा महत्त्वाचा आहे त्या गोष्टी आपण डिस्कस करणारच आहोत. अमेरिकेमध्ये याच्या अगोदर असा एक वेगळा प्रयोग झालेला होता 1982 लिथल इंजेक्शनचा देखील वापर करायला सुरुवात झालेली होती. प्राणघातक इंजेक्शनचा वापर केला जातो. आपल्याकडं आपल्या डोक्यामध्ये साधी आयडिया कोणती फिट असते, मृत्यूदंडाची शिक्षा दिली म्हणजे फाशीची शिक्षा दिली आहे. मृत्यूदंड शिक्षा हा शब्द, ही संकल्पना वेगळी आहे. फाशीची शिक्षा देणं, फाशीच्या माध्यमातून ती मृत्यूदंडाची शिक्षेची अंमलबजावणी करणं ही ऑल टुगेदर वेगळी संकल्पना आहे. मृत्यूदंड वरती आहे समजायचं आणि त्याचे हे वेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. मृत्यूदंडाची शिक्षा देणं त्याच्यातला एक प्रकार आहे, फाशीची शिक्षा देणं. दुसरा प्रकार बघायला मिळतो लिथल इंजेक्शन, प्राणघातक इंजेक्शनचा वापर करून त्या कैद्याला शिक्षा, ती मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. त्यासाठी एक नवीन तिथं प्रकार वापरण्यात आलेला आहे, नायट्रोजन गॅसचा वापर करून ती मृत्यूदंडाची शिक्षा कॅरी ऑन करण्याची, अंमलबजावणी करण्याची एक वेगळी पद्धत तिथं वापरण्यात आलेली आहे, त्याला घेऊन न्यूज आलेली आहे. हा मुद्दा कसा महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये पहिली गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे की कॉन्स्टिट्यूशनल राईट्स, तर कॉन्स्टिट्यूशनल राईट्सचं व्हायोलेशन होत आहे का, संवैधानिक हक्क प्रत्येक व्यक्तीला देण्यात आलेले आहेत, मग तो कैदी असेल किंवा तो सामान्य नागरिक असेल, त्याचं उल्लंघन होत आहे का, त्याला घेऊन तिथल्या ज्युडिशरीमध्ये हा मुद्दा तिथं नमूद करण्यात आलेला होता. परंतु ज्युडिशरीकडून, तिथल्या न्यायव्यवस्थेकडून हा मुद्दा, ही जी पद्धत आहे नायट्रोजन गॅस वापरून मृत्यूदंडाची शिक्षा पुढे देण्याची, तर ती पद्धत तशी पुढे कंटिन्यू करण्यात आली आणि त्याच्यानुसार शिक्षा तिथं देण्यात आलेली आहे, तो मुद्दा सध्या चर्चेत असलेला आपल्याला बघायला मिळतो. कॉन्स्टिट्यूशनल बॅन ऑन क्रुएल अँड अनयुजुअल पनिशमेंट, अशा पद्धतीने
क्रुएल पद्धतीने एकदम अमानवी पद्धतीने शिक्षा देणं योग्य आहे का, त्याच्यामुळं संवैधानिक हक्कांचं एखाद्या व्यक्तीचं उल्लंघन होतंय का, तो मुद्दा महत्त्वाचा उपस्थित केला जात आहे. डेथ पेनल्टीला घेऊन, मृत्यूदंडाच्या शिक्षेला घेऊन तोच मुद्दा उपस्थित केला जात आहे. गेले कित्येक वर्ष झालं, बऱ्याच देशांनी फाशीची शिक्षा रद्द देखील केलेली आहे, मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केलेली आहे. कारण व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे, हा मूलभूत अधिकार आपण मान्य केलेला आहे. आपल्याकडं पण देखील अशा पद्धतीने मृत्यूदंडाची शिक्षा, लिथल इंजेक्शन असेल, इलेक्ट्रोक्युशन असेल, करंट देणे असेल, इलेक्ट्रिक चेअर वापरली जाते त्याच्या माध्यमातून पण अशा पद्धतीने मृत्यूदंडाची शिक्षा अंमलबजावणी त्याची केली जाते. तर या वेगळ्या ज्या पद्धती वापरल्या जातात त्याच्यामुळं माणसाच्या हक्कांचं उल्लंघन होतंय का, ती सगळी आर्ग्युमेंट, तो सगळा युक्तिवाद उपस्थित केला जात आहे. भारतामध्ये देखील या डेथ पेनल्टीला घेऊन बरीच चर्चा सुरू आहे. लॉ कमिशनचे रिपोर्ट, कायदा आयोगाचे अहवाल देखील त्याला घेऊन आलेले आहेत. भारतामध्ये इतर पर्याय बघायला मिळतात. फाशीची शिक्षा ही प्रामुख्याने अमानवी शिक्षा मानली जाते, त्याला पर्याय म्हणून अशा पद्धतीच्या या वेगवेगळ्या शिक्षांचा वापर केला जाऊ शकतो, अशी एक शक्यता या मागच्या कायदा आयोगाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेली होती. त्याला घेऊन सगळे मुद्दे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मृत्यूदंडाची शिक्षा देणं योग्य आहे की नाही, तर काही देशांनी ते बंद केलेलं आहे, काही देशांमध्ये ही अमानवी मानली जाते सगळी पद्धत. त्याच्यापेक्षा अजन्म कारावास असेल किंवा प्रामुख्याने लाईफ इम्प्रिझनमेंट ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, ती देणं, अजन्म कारावास देणे किंवा रिगरस इम्प्रिझनमेंट देणे, तिथं काम करायला लावणे आणि तशा पद्धतीने आजीवन कारावास भोगायला लावणे, अशा पद्धतीचा शिक्षांचा वापर केला जाऊ शकतो, ही एक आर्ग्युमेंट तिथं त्या ठिकाणी केली जाते. त्यामुळे तो डेथ पेनल्टीचा मुद्दा चर्चेत असतो. अमेरिकेतली आलेली ही एक न्यूज ती त्याच्यासोबत आपल्याला रिलेट करायची आहे की आपल्याकडं पद्धती कोणत्या वापरल्या जातात त्याच्या अनुषंगाने. त्यानंतर रिपब्लिक डे परेडसाठी फ्रान्सचे प्रेसिडेंट प्रामुख्याने जे उपस्थित राहिलेले होते, त्याचवेळी ते रिपब्लिक डे परेड झाल्यानंतर भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये वेगवेगळे सहकार्याचे करार देखील करण्यात आलेले आहेत, त्याच्याबद्दल आलेली ही न्यूज आहे. इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये हा पार्ट इम्पॉर्टंट आहे. फ्रान्सला घेऊन ॲज सच असा आत्तापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला नाही. युरोपियन युनियनला घेऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. युरोपियन युनियन ॲज अ होल, तो सगळा भाग, तिथल्या त्यातले असलेले सगळे गट, ते महत्त्वाचे आहेत. मागच्याच आठवड्यामध्ये आपण ब्रिटनसोबत वेगळे सहकार्याचे करार बघितलेले होते. या आठवड्यामध्ये फ्रान्स सोबतचे हे करार, स्पेसिफिकली संरक्षणाच्या बाबतीतले झालेले करार आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्याला घेऊन एक प्रश्नासोबत रिलेट करू शकतो, ते कसं आपण डिस्कस करणार आहोत. डिफेन्स इंडस्ट्रीयल रोडमॅप एक जो आहे तो रोडमॅप स्वीकारण्यात आलेला आहे, एक मार्गदर्शक अशा पद्धतीच्या सूचना आपण म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये. कशासाठी? सहकार्य वाढवण्यासाठी. कशातलं? संरक्षण क्षेत्रामधलं जे उत्पादन घेतलं जातं, वेगळे जे शस्त्र बनवले जातात, वेगळे ज्या मिसाईल बनवले जातात, वेगळे जे फायटर जेट बनवले जातात, त्याच्यामध्ये सहकार्य करण्यासाठी म्हणून भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान सहकार्याचे एक नवीन पाऊल टाकण्यात आलेलं आहे त्याच्या दृष्टीने. त्याच्यामध्ये को डिझाईन आणि को डेव्हलपमेंट एकत्रितपणे उत्पादन केलं जाणार आहे. या संरक्षणाच्या बाबतीतली जी सामग्री आपण वापरतो त्याच्यामध्ये त्याच्या डिझाईन बनवणे असेल, त्याच्यामध्ये देखील सहकार्य केलं जाईल आणि त्याच्या उत्पादनामध्ये देखील सहकार्य केलं जाईल. तो एक महत्त्वाचा मुद्दा इथं उपस्थित करण्यात आलेला आहे दोन देशांच्या मध्ये. त्यासोबतच स्पेस कॉपरेशन, अंतराळातलं सहकार्य, त्याच्याबद्दल देखील सहकार्य केलं जाईल. तो मुद्दा देखील या दोन देशांदरम्यान तिथं उपस्थित करण्यात आलेला होता. त्यासोबतच वेगळ्या क्षेत्रांमध्ये, ऊर्जा क्षेत्र असेल, डिजिटल हेल्थ असेल, ॲग्रिकल्चर असेल, एज्युकेशन असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये देखील भारत आणि फ्रान्स यांच्या दरम्यान सहकार्य केलं जाईल. तो देखील मुद्दा तिथं उपस्थित करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो. आणखी काही इम्पॉर्टंट डील झालेले आहेत, करार झालेले आहेत, ते महत्त्वाचे आहेत. भारत आणि फ्रान्स हे दोन देश फिफ्थ जनरेशन फायटर जेट नवीन बनवण्यामध्ये एकत्रितपणे काम करताना आपल्याला बघायला मिळणार आहेत पुढच्या काही कालावधीमध्ये. त्याच्या बाबतीतला हा झालेला जो निर्णय आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे भारतासाठी. प्रामुख्याने आपल्याकडं DRDO नावाचे ऑर्गनायझेशन आहे, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. ती भारताची DRDO आणि तिकडची सफरान नावाची जी ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यामध्ये हा सहकार्याचा करार झालेला आपल्याला बघायला मिळतो. ॲडव्हान्स मिडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट डेव्हलप केले जाणार आहेत दोन देशांकडून, एकत्रितपणे विकसित ते केले जाणार आहेत. तो मुद्दा इथं महत्त्वाचा नमूद करण्यात आलेला आहे. त्यासोबतच याचा फायदा भारतासाठी काय होणार आहे, एकत्रितपणे डिझाईन बनवली जाणार आहे, एकत्रितपणे प्रामुख्याने दोघांकडून उत्पादन केलं जाणार आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी आहे तो आहे तंत्रज्ञान हस्तांतरणाचा, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. भारताला अशी प्रगत टेक्नॉलॉजी मिळणं गरजेचं आहे कारण भारताच्या सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गहन बनत चाललेला आहे. चीनसोबत असलेली सीमा असेल, पाकिस्तानसोबत असलेली सीमा असेल, तिकडचा संघर्ष तो कित्येक वर्ष झाला तसाच सुरू आहे. त्याच्यासोबत नवीन एक आव्हान आपल्यासमोर सुरक्षेचं निर्माण झालेलं आहे, ते आहे सागरी सुरक्षेचं. हिंदी महासागरामध्ये चीनची वाढती उपस्थिती, त्याच्यासोबतच येमेनमधला मुद्दा आपण डिस्कस केलेला आहे, हुती गटाचा
पायरसी चाचेगिरी ज्याला आपण म्हणतो, त्यांच्याकडून निर्माण झालेले सगळे सुरक्षेचे चिंता, त्याच्या अनुषंगाने फक्त आपल्याला जमीन सुरक्षेचा मुद्दा सध्या नाही आहे, तेच एकटं आव्हान नाही आहे, सागरी सुरक्षेचं आव्हान देखील निर्माण झालेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीने नवीन नवीन टेक्नॉलॉजी भारताकडं येणं, नवीन तंत्रज्ञान हस्तांतरण होणं, ज्या देशांनी विकसित केलेलं आहे ऑलरेडी, ते खूप गोष्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने. आणखी एक महत्त्वाची डील झालेली आहे, तो एक महत्त्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. H-125 नावाचं एक सिंगल इंजिन सिव्हिल हेलिकॉप्टर भारतासोबत डेव्हलप करण्याची एक महत्त्वाची डील झालेली आपल्याला बघायला मिळते. याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे, कारण हे हेलिकॉप्टर जे आहे ते खूप ॲडव्हान्स्ड असं मानलं जातं. भारतामध्ये प्रामुख्याने 2026 याचं प्रोडक्शन आपल्याला सुरू झालेलं बघायला मिळेल. H-125 मेड इन इंडिया हेलिकॉप्टर इथं बनवले जातील फ्रान्सच्या सहकार्याने. त्याचं नाव लक्षात ठेवायचं प्रिलिमसाठी, तो प्रश्न आपला होऊ शकतो. H-125 हेलिकॉप्टरची डील, त्याच्याबद्दलचा सहकार्याचा करार भारत आणि डॅशडॅश या देशासोबत झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर तो फ्रान्स देश आहे, त्यांच्यासोबत ती डील झालेली आहे. 2026 त्याचं प्रोडक्शनची सुरुवात आपल्याकडं भारतामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळेल. H-125 वैशिष्ट्य काय आहे? बेस्ट सेलिंग सिंगल इंजिन हेलिकॉप्टर म्हणून ते जगामध्ये ओळखलं जातं. सर्वात जास्त विकलं जाणारं ते हेलिकॉप्टर म्हणून ओळखलं जातं. त्यासोबतच त्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, H-125 हे एकमेव अशा पद्धतीचं हेलिकॉप्टर राहिलेलं आहे ज्याने माउंट एव्हरेस्टवरती लँडिंग केलेलं आहे. माउंट एव्हरेस्टवरती लँडिंग एकमेव या हेलिकॉप्टरने केलेलं आहे. ती स्ट्रॅटेजिकली खूप सामरिकदृष्ट्या खूप महत्त्वाची गोष्ट मानली जाते. भारताला हिमालयाची सगळी बॉर्डर, हिमालयन प्रदेश सगळा आपल्याला बघायला मिळतो. त्या भागामध्ये अक्साई चीन लडाख तो भाग असेल, किंवा इकडच्या ज्या कारागोरम रेंजेस असतील, झस्कार रेंजेस असतील, पर्वतरांग असतील, त्या भागामध्ये भारताला अशा पद्धतीचं हेलिकॉप्टर भारताकडे असणं, अशा एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये टोकाचे सगळे जे वातावरणीय सगळी परिस्थिती तिथं बघायला मिळते. मोठ्या प्रमाणात तिकडं स्नोफॉल बघायला मिळतो, बर्फाळ प्रदेश सगळा आहे. त्या भागामध्ये सामरिकदृष्ट्या अशा पद्धतीने महत्त्वाची क्षमता असलेलं, कॅपॅबिलिटी असलेलं हेलिकॉप्टर भारताकडे असणं गरजेचं आहे. ते इम्पॉर्टन्स आहे या H-125 त्यामुळं त्याचं भारतामध्ये प्रामुख्याने प्रोडक्शन करणं ती एक महत्त्वाची गोष्ट आपल्याकडं ठरणार आहे. तर अशा पद्धतीने फायनल असेंब्ली लाईन इथं या हेलिकॉप्टर बनवण्याच्या दृष्टीने, उत्पादनाच्या दृष्टीने इथं बनवली, तयार केली जाणार आहे भारतामध्ये, आणि त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याकडं खूप जास्त असणार आहे. इंडियाज फर्स्ट हेलिकॉप्टर असेंब्ली फॅसिलिटी इन द प्रायव्हेट सेक्टर ती मांडली जाणार आहे. खासगी क्षेत्रातली पहिलीच अशी हेलिकॉप्टर असेंब्लीची लाईन इथं डेव्हलप केली जाणार आहे, विकसित केली जाणार आहे. तर त्याच्यासाठी, त्याच्या बाबतीतली आलेली ही प्रामुख्याने न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सिव्हिल हेलिकॉप्टर आहे ते, त्याचं इम्पॉर्टन्स आपण बघितलं, त्याची वैशिष्ट्य आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर ही रेड सीमधली आलेली न्यूज आपल्याला बघायला मिळते. हुती गटाकडून, येमेनमधल्या हुती गटाकडून लाल समुद्रामध्ये जो काही संघर्ष सुरू करण्यात आलेला आहे, त्याची पार्श्वभूमी आपण मागं बऱ्याच वेळा डिस्कस केलेली आहे. त्याच्या अनुषंगाने भारताचा जो व्यापार चालतो या लाल समुद्राच्या माध्यमातून, त्याच्यावरती जो विपरीत परिणाम होत आहे, त्याच्या अनुषंगाने आलेली ही न्यूज आहे. भारतातून प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात युरोप आणि इतर जे देश असतील, लॅटिन अमेरिका असेल, युरोप असेल, अमेरिका असेल, यासारख्या देशांमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि मरीन प्रोडक्ट्स, सागरी उत्पादनं मोठ्या प्रमाणात भारतातून निर्यात केली जातात या रेड सीच्या माध्यमातून, लाल समुद्राच्या माध्यमातून. त्याच्यावरती विपरीत परिणाम झालेला आहे. बासमती राईस मोठ्या प्रमाणात भारतातून ट्रान्सपोर्ट केला, एक्सपोर्ट केला जातो, निर्यात केली जाते बऱ्याच देशांना. राईसमध्ये मोठ्या प्रमाणात आपण निर्यात करतो, तर त्याच्यावरतीच मोठा सगळा विपरीत परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. मरीन प्रोडक्ट्स आपल्याला सागरी किनारा मोठा लाभलेला आहे. ते सागरी उत्पादनं जी इथं जे आपल्याकडे उत्पादित केली जातात, मासे असतील, वेगवेगळे माशांचे प्रकार असतील, ते सगळे युरोपसारख्या देशांमध्ये पाठवली जातात, त्याच्यावरती पण विपरीत परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. आता ज्या कंपनीज या ट्रान्सपोर्टेशनमध्ये, या व्यापाऱ्यामध्ये गुंतलेल्या आहेत, त्या कंपन्यांना प्रामुख्याने हा लाल समुद्राचा मार्ग सोडून जो जुना मार्ग मानला जातो, प्रामुख्याने तो जुना मार्ग वापरायला त्यांच्याकडून सुरुवात करण्यात आलेली आहे. केप ऑफ गुड होपचा जो मार्ग आहे, जुना पूर्ण आफ्रिकेला वळसा घालून जाणारा मार्ग, ज्याच्यामध्ये वेळ जास्त जातो, इंधन जास्त जातं, पैसे जास्त जातात, खर्चिक तो सगळा व्यापार मानला जातो. त्यामुळे तो जुना मार्गाचा सगळा अवलंब करायला लागत आहे. या सगळ्या कंपन्यांकडून हा लाल समुद्राचाच मार्ग वापरला जातो. कोणत्या भागासाठी? सुएझ कॅनलच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी. युरोप असेल, नॉर्थ अमेरिका असेल, नॉर्थ आफ्रिका असेल, आणि मिडल ईस्टचा भाग, मध्य पूर्व किंवा पश्चिम आशिया म्हणून जो ओळखला जातो,
त्या सगळ्या भागांमध्ये भारतातली उत्पादनं पाठवण्यासाठी म्हणून या लाल समुद्राच्या मार्गे, सुएझ कॅनलच्या मार्गे या भागांमध्ये सगळे ती उत्पादनं पाठवण्यासाठी हा मार्ग वापरला जातो. परंतु तिथं येमेनमधल्या हुती गटाकडून सगळं मिसाईल आणि ड्रोनच्या माध्यमातून तिथं जो अटॅक संघर्ष सुरू करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे सगळा विपरीत परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. आकडे इथं देण्यात आलेले आहेत, आकडे पण आपल्यासाठी महत्त्वाचे असलेले आपल्याला बघायला मिळतात. भारताचा जो एक्सपोर्ट आहे, भारताची जी निर्यात आहे ती प्रामुख्याने हाफ म्हणजे 50% एवढी जी एक्सपोर्ट निर्यात आहे ती याच भागातून चालते, याच सगळ्या प्रदेशांमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळते. आणि जो इम्पोर्ट आहे 30% आयात जी आहे ती याच भागातून याच मार्गे येणारे येताना आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती विपरीत परिणाम होत आहे. त्यासोबतच 95% जो आपला व्यापार आहे तो सगळा या सागरी मार्गानेच चालतो, ती गोष्ट पण इम्पॉर्टंट आहे. मगाशी आपण एक गोष्ट डिस्कस केली, फक्त भारतासमोर आता नवीन आव्हान कोणतं आहे ते आहे सागरी सुरक्षेचं. रिझन तेच आहे, उत्तरेला चीनची सीमा आहे, पश्चिमेला पाकिस्तानची सीमा आहे, तिकडून कुठल्याही प्रकारे आपल्याला सहकार्य मिळणार नाही, तिथून आपण व्यापार चालवू शकत नाही. 5% व्यापार जो काय आपला चालतो तो बांगलादेश, नेपाळ, भूतान यासारख्या जमीन मार्गाने चालतो. 95% जो आपला व्यापार आहे भारताचा तो समुद्री मार्गानेच चालतो. त्यामुळे समुद्र सुरक्षित असणं, स्थिर असणं भारताच्या हिताची गोष्ट आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेवरती खूप मोठा परिणाम त्याचा होणार आहे, कारण 95% आपला व्यापार या सगळ्या सागरी मार्गाने चालतो. त्यामुळे समुद्र सुरक्षित असणं, भारताचे वर्चस्व त्याच्यावरती असणं प्रामुख्याने हिंदी महासागरावरती, ती भारताच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट प्रामुख्याने मानली जाते. केप ऑफ गुड होपचा जुना मार्ग, केप ऑफ गुड होप म्हणजे पूर्ण आफ्रिकेला वळसा घालून जाणारा तो मार्ग मानला जातो. आणि इम्पोर्ट जे आपले डिपेंडंट आहेत, जे आयात गोष्टी आपण करतो या लाल समुद्र आणि सुएझ कॅनलच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये नॉन युरिया फर्टिलायझर्स प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतात. खतं जी शेती क्षेत्रासाठी लागत असतात ती आपण आयात करतो त्या मार्गाच्या माध्यमातून, त्याच्यावरती पण विपरीत परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. लाल सी, रेड सी जो आहे, लाल समुद्राचा मॅप जो आहे तो डोक्यामध्ये छापून घ्यायचा आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारला जाणार आहे, कारण खूप दिवस झाले तिथे संघर्ष सुरू आहे, तो इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला तिथं असलेला बघायला मिळतो. तर इथं हा जर मार्ग बघितला, अरबी समुद्राचा मार्ग आहे, अरबी समुद्राच्या माध्यमातून एडनचे आखात जे आहे, गल्फ ऑफ एडन, तिथून ही बाबल मंडेपची सामुद्रधुनी आहे लाल समुद्र, आणि इकडं अरबी समुद्राला जोडणारी ती सामुद्रधुनी पण लक्षात ठेवायची आहे. येमेनचं लोकेशन इथं आहे, येमेनचा हा जो भाग आहे तो हुती गटाकडून कंट्रोल नियंत्रित आहे कित्येक वर्ष झालं. तर त्यांच्याकडून या भागातून चालणारा जो सागरी व्यापार आहे त्याच्यावरती हल्ले केले जात आहेत, जहाजांवरती हल्ले केले जात आहेत. त्या तोच मार्ग पुढं लाल समुद्राचा मार्ग सुएझ कॅनलच्या माध्यमातून भूमध्य समुद्राला जोडतो. भूमध्य समुद्रातून पलीकडं पाश्चिमात्य सगळ्या राष्ट्रांकडं, नॉर्थ आफ्रिका असेल त्या सगळ्या भागांमध्ये जाण्यासाठी तो मार्ग वापरला जातो. तर तो सगळा मार्ग खूप महत्त्वाचा आहे. आता हा मार्ग बंद झाल्यामुळे, इथं संघर्ष सुरू असल्यामुळं पूर्ण या आफ्रिका खंडाला वळसा घालून केप ऑफ गुड होपच्या मार्गाने, जुन्या मार्गाने, ज्या मार्गाने सगळे कोलंबस वगैरे आले आपल्याला बघायला मिळतात, त्या मार्गाचा सगळा अवलंब आता परत एकदा करावा लागत आहे. तो मॅप व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. लाल समुद्राला लागून असलेले देशांची नावं देखील लक्षात ठेवायचे आहेत. इजिप्त आहे, सुदान आहे, इरिट्रिया आहे, येमेन आहे, सौदी आहे, ते सगळे भाग महत्त्वाचे आहेत. इथला भाग तर ऑलरेडी चर्चेत आहे, इस्रायल गाझा, जे काही हमास यांचा जो काही संघर्ष सुरू आहे त्याच्या अनुषंगाने हा भाग तर ऑलरेडी चर्चेत आहे, तो भाग पण लक्षात ठेवायचा आहे. भूमध्य समुद्राला घेऊन, जॉर्डनला घेऊन मागे UPSC ने देखील प्रश्न विचारलेला आहे. डायरेक्ट प्रश्न विचारला जातो जॉर्डनची सीमा लागून कोणकोणत्या देशांना बघायला मिळते. इथली ही रफा सीमा महत्त्वाची आहे. इजिप्त आणि गाझापट्टी यांच्या दरम्यान असलेली रफा बॉर्डर मागे चर्चेत होती. हा सगळा सिनाई पेलुन्सुला म्हणून ओळखला जातो. हे सगळे भाग मॅपच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट आहे, त्याच्यावरची निश्चितपणे एक प्रश्न विचारला जाईल. तो भाग एकदम डोक्यामध्ये फिट करून ठेवायचा आहे. त्यानंतर GS Paper 3 संबंधित आलेले न्यूज आपण डिस्कस करणार आहोत, ज्याच्यामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित आलेली पहिली न्यूज आपल्याकडे बघायला मिळते. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून ज्याला आपण ओळखतो, त्याचा विकास मोठ्या वेगाने होत असलेला आपल्याकडे बघायला मिळत आहे. ओला नावाची जी कंपनी आहे, ओला ग्रुपकडून कृत्रिम नावाचं एक AI डेव्हलप करण्यात आलेलं आहे. ते एक महत्त्वाचं आहे, इंडिजिनियस AI मानलं जात आहे. भारतामध्ये बनवण्यात आलेलं हे पहिलं AI मानलं जात आहे. त्याच्याच बाबतीतली आलेली ही न्यूज आहे. कृत्रिम त्याला नाव देण्यात आलेलं आहे. ओलाकडून हे कृत्रिम बुद्धिमत्ता, हे AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलप करण्यात आलेलं आहे. त्या कृत्रिमला इंडियाज फर्स्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिकॉर्न म्हणून देखील संबोधण्यात आलेलं आहे. ती फॅक्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कृत्रिम भारतातल्याच स्वतःच्या या ओला कंपनीकडून बनवण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्या AIचं एक वेगळं इम्पॉर्टन्स असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्याला घेऊन एसे तो पण एक ट्राय करायचा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विकास, प्रगती किंवा त्याचे सकारात्मक नकारात्मक मुद्दे सगळे व्यवस्थितपणे बघून ठेवायचे आहेत. त्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क आसाममधून आलेली न्यूज आहे. काही दिवसांपूर्वी पण न्यूज आलेली होती, त्यामुळे काझीरंगा नॅशनल पार्क इम्पॉर्टंट आहे.
तिथं एक गोल्डन टायगर बघायला मिळालेला आहे, त्याच्याबद्दल आलेली ही न्यूज आहे. प्रामुख्याने मागं आपण चर्चा केली होती मागच्या सेशनमध्ये मेलेनिस्टिक टायगरची होती, ज्याच्यावरती काळे पट्टे खूप जास्त बघायला मिळतात. रॉयल बेंगॉल टायगर म्हणून जो ज्याला आपण वाघ म्हणून सोप्या भाषेमध्ये ओळखतो, त्याचं नाव जर आपल्याकडं कोणतं आहे तर ते रॉयल बेंगॉल टायगर आहे. त्याच्यामध्ये काळे पट्टे आणि त्याच्यावरचा जो ब्राऊन कलर असतो, ऑरेंज कलर ज्याला शेड आपण म्हणतो, तो एकदम बॅलन्स्ड बघायला मिळतो. मेलेनिस्टिक वाघ जो बघायला मिळतो टायगर, त्याच्यावरती काळे पट्टे जास्त बघायला मिळतात. हा जो गोल्डन टायगर बघायला मिळतो, याच्यावरती काळे पट्टे खूप कमी बघायला मिळतात. गोल्डन कलर जास्त ऑरेंज कलर जास्त इथं बघायला मिळतो. तर तो इथं बघायला मिळालेला आहे आसाममधल्या या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये. त्याचा फोटो इथं डेव्हलप टाकण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो. मेलेनिस्टिक टायगर मागं आपण न्यूज आलेली होती. सिमलीपाल टायगर रिझर्व जो आहे ओडिशामधला, तिथं मेलेनिस्टिक टायगरची एक सफारी सुरू करण्यात आलेली आहे. तर ती पहिलीच सफारी तशा पद्धतीची वर्ल्डमधली जगामधली बघायला मिळते. ती फॅक्ट आपण बघितलेली होती मागच्या सेशनमध्ये. ते सिमलीपाल टायगर रिझर्व, सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प ओडिशामधला, तो पण लक्षात ठेवायचा आहे. बेसिकली टायगरमध्ये तीन वेगळे कलर बघायला मिळतात, ब्लॅक, ऑरेंज आणि व्हाईट. व्हाईट टायगर पण बघितला असेल पुण्यामधल्या कात्रज उद्यानामध्ये, तुम्हाला व्हाईट टायगर देखील बघायला मिळेल. पण अशा पद्धतीचा गोल्डन टायगर तो रेअर मानला जातो, तो एकदा परत एकदा तिथं बघायला मिळालेला आहे. आसाममधले हे सगळे नॅशनल पार्क आणि तिथले टायगर रिझर्व इम्पॉर्टंट आहेत. त्याची नावं महत्त्वाची लक्षात ठेवायची आहेत. त्याच्यामध्ये मानस वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, महत्त्वाचे आहे. ओरंग नॅशनल पार्क आहे, ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर लावखोवा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे, वन्यजीव अभयारण्य, ते महत्त्वाचं आहे. काझीरंगा नॅशनल पार्क आहे, ब्रह्मपुत्रा नदी त्याला लागूनच असलेली आपल्याला बघायला मिळते, तो भाग महत्त्वाचा आहे. त्यासोबतच होलो नकपर गिब्बो वाईल्ड लाईफ सँक्च्युरी त्याच भागामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते, तर तो भाग इम्पॉर्टंट आहे. त्यासोबतच दिब्रू सायखोवा नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान पण महत्त्वाचं आहे, ते पण आपल्याला बघायला तिथं मिळतं. तर आसाममधले महत्त्वाचे वन्यजीव अभयारण्य आणि नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान, ते सगळे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात स्पेसिफिकली काझीरंगा नॅशनल पार्क खूप वेळा चर्चेत असतं. तिथला एक शिंगी गेंडा फेमस आहेच. हत्ती बघायला मिळतो, वाईल्ड बफेलो बघायला मिळते. त्याची लिस्ट पण आपण बघितलेली होती मागच्या एका सेशनमध्ये. त्याच्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे प्रजाती तिथं बघायला मिळतात, तो भाग इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर लोकेशन आसाममध्ये आहे, महत्त्वाचा भाग आहे. 42,996 ऑलमोस्ट 43,000 हेक्टर भागावरती तो पसरलेला आपल्याला बघायला मिळतं. लीगल स्टेटस, कायदेशीर दर्जा कसा आहे. 1974 राष्ट्रीय उद्यान म्हणून, नॅशनल पार्क म्हणून तिची घोषणा करण्यात आलेली होती. त्यानंतर 2007 व्याघ्र प्रकल्प म्हणून पण तो जाहीर करण्यात आलेला आहे. नॅशनल पार्क पण आहे 74 आणि टायगर रिझर्व आहे 2007, ते त्याच्याबद्दलचा स्टेटस आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासोबतच 1985 युनेस्कोचे वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून देखील त्याला दर्जा देण्यात आलेला आहे. त्यासोबतच इम्पॉर्टंट बर्ड एरिया म्हणून त्याला जाहीर करण्यात आलेला आहे. बर्ड लाईफ इंटरनॅशनल महत्त्वाची संस्था आहे. अशा पर्यावरणाच्या बाबतीत असलेल्या महत्त्वाच्या संस्था आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्या बर्ड लाईफ इंटरनॅशनलकडून महत्त्वाचा बर्ड एरिया, महत्त्वाचा पक्ष्यांसाठीच असलेलं एरिया क्षेत्र म्हणून देखील त्याला दर्जा देण्यात आलेला आहे. हे वेगवेगळे दर्जे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्याला घेऊन पण प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारला जातो. इट इज होम ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट वन हॉर्न्ड रायनोज, एक शिंगी गेंडे जगातली सगळ्यात जास्त संख्या इथंच आपल्याला बघायला मिळते. त्यासोबतच पोबितारा वाईल्ड लाईफ सँक्च्युरी पण महत्त्वाची आहे. त्या ठिकाणी हायेस्ट डेन्सिटी बघायला मिळते या एक शिंगी गेंड्याची. पोबितारा नॅशनल पार्क महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड हायेस्ट नंबर जो आहे तो प्रामुख्याने या काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यासोबतच तिथं प्रामुख्याने वेगवेगळे प्राणी बघायला मिळतात, तर त्यामध्ये रायनो, एक शिंगी गेंडा आहे, हत्ती आहे, रॉयल बेंगाल टायगर बघायला मिळतो आणि वॉटर बफेलो. एशियाटिक, आशियामधली वॉटर बफेलो, पाण्यात प्रामुख्याने जास्त वेळ घालवणारी अशी म्हैस किंवा वाईल्ड बफेलो ज्याला आपण म्हणतो, ती त्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते. ती वैशिष्ट्य पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यासोबतच टायगर सेन्सस वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याकडं कंडक्ट करण्यात येतो, जाहीर करण्यात आलो. तो टायगर सेन्सस महत्त्वाचा आहे, कारण टायगर प्रोजेक्ट टायगरला 1973 सुरुवात करण्यात होती. प्रोजेक्ट टायगरला 2023 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 2023 2022 या व्याघ्र गणनेचे आकडे देखील जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स देखील जाहीर करण्यात आलेले. ते सगळे मुद्दे टायगर सेन्सच्या बाबतीचे आपल्याला महत्त्वाचे बघायला मिळतात. आसाममधले इतर सगळे नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्याने इथं नमूद केलेले आहेत. नमिरी नॅशनल पार्क आहे, राजीव गांधी ओरंग नॅशनल पार्क जे आपण मागाशी बघितलं, दिब्रू सायखोवा बघितलं एकदम टोकाला बघायला मिळतं आणि मानस नॅशनल पार्क असलेलं बघायला मिळतं. रिव्हर्स आणि हायवेज, वेगवेगळ्या नद्या आणि हायवे जे कोणते पास होतात त्याच्यातून, तर 37 नॅशनल हायवे 37 त्याच्यातून पास झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यासोबतच तिथून डिफ्लू नदी त्या या प्रामुख्याने काझीरंगा नॅशनल पार्कच्या मधून पास होताना आपल्याला बघायला मिळते. हा यूपीसीचा फेवरेट पार्ट आहे. विविध वेगळी वेगळी नदी जर एखाद्या
नॅशनल पार्कमधून राष्ट्रीय उद्यानामधून जात असेल तर UPSC 100% त्याच्यावरती प्रश्न विचारते. नॅशनल हायवे MPSC UPSC दोन्हीकडे इम्पॉर्टंट आहे. कोणता नॅशनल हायवे जवळून जातो? ब्रह्मपुत्र नदी बाजून जाते त्याला लागूनच असलेली आपल्याला तिथं त्या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर हिमाचल प्रदेशच्या संबंधित आलेली न्यूज आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हा जो सगळा कालावधी मानला जातो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंतचा तो सगळा एकदम स्नोफॉलचा रिजन मानला जातो. बर्फवृष्टी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना बघायला मिळते. परंतु यावर्षी बर्फाचं प्रमाण स्नोफॉलचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. त्याची कारणं कोणकोणती आहेत तो भाग इथं सगळा नमूद करण्यात आलेला आहे. एन्व्हायरमेंट आणि ज्योग्राफी दोन्हीकडे याला आपण रिलेट करू शकतो. ज्योग्राफीमधल्या काही संकल्पना देखील इथं नमूद करण्यात आलेल्या आहेत. त्या संकल्पना आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आत्तापर्यंत 1901 पासूनचं जर प्रमाण बघितलं तर आत्तापर्यंत हे जे वर्ष आहे हा जो सीझन आहे याच्यामध्ये सर्वात कमी बर्फवृष्टी झालेली आपल्याला बघायला मिळते. सर्वात लोएस्ट स्नोफॉल झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यामध्ये प्रामुख्याने याच्या अगोदर हे वर्ष जर सोडलं तर याच्या अगोदर 1996 वर्षी अशी घटना झालेली आपल्याला बघायला मिळाली होती की 1901 नंतर सर्वात कमी स्नोफॉल 1996 झालं होतं. त्याच्यापेक्षा सर्वात कमी या वर्षीच्या जानेवारीमध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याची वेगळी कारणं बघायला मिळतात. त्याची ती कारणं पण बघणार आहोत. स्नोफॉल होण्यासाठी बर्फवृष्टी होण्यासाठी काही वातावरणीय काही पूर्व घटक महत्त्वाचे तिथं असतात. ते कोणते आहेत? ॲडिक्युएट मॉइश्चर तिथं आर्द्रता तेवढ्या प्रमाणात असणं गरजेचं असतं. त्यासोबतच ॲटमॉस्फरिक टेम्परेचर टू बी 0 degrees ऑर लेस तिथलं जे तापमान आहे वातावरणाचं ते 0 किंवा 0 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. ते महत्त्वाची गोष्ट का आहे? कारण तापमान वाढ होत चाललेली आहे. हॉटेस्ट इयर म्हणून 2023 हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. तापमान वाढ होत चाललेली आहे. या ज्या प्री कंडिशन या ज्या काही अगोदरच्या त्यालासाठी पूर्व अटी लागत असतात हे सगळं स्नोफॉल तिथं तयार होण्यासाठी त्या पूर्व अटीच तिथं फुलफिल होऊ शकल्या नाहीत. त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. ते एक महत्त्वाचं रिझन तिथं सांगण्यात आलेलं आहे. तीन महत्त्वाची कारणं याच्यासाठी सांगण्यात आलेली आहेत की हा स्नोफॉल कमी का झालेला आहे किंवा त्याच्यावरती परिणाम टाकणारे तीन मुख्य घटक कोणते आहेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस. वेस्टर्न डिस्टर्बन्सेस नावाची एक ज्योग्राफिकल संकल्पना आहे. ती का आहे ती पण एक्सप्लेन केलेली आहे. पहिलं रिझन पहिला घटक या बर्फवृष्टीवरती परिणाम टाकणारं वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आहेत. दुसरं आहे अलनिनो. अलनिनो खूप महत्त्वाची संकल्पना आहे. ती प्रक्रिया सगळी महत्त्वाची आहे. आणि तिसरं कारण आहे अब्सेन्स ऑफ स्ट्रॉंग जेट स्ट्रीम. जेट स्ट्रीम जे बघायला मिळतात त्याचा अब्सेन्स त्याची अनुपस्थिती असलेली हे तीन प्रमुख घटक त्याच्यावरती परिणाम करताना आपल्याला बघायला मिळतात या तिथल्या होणाऱ्या बर्फवृष्टीवरती. वेस्टर्न डिस्टर्बन्सेस काय असतात? तर वेस्टर्न डिस्टर्बन्सेस हे स्टॉर्म वादळांचाच एक प्रकार आहे. मिड लॅटिट्यूड मध्य अक्षवृत्त सगळे जे आहेत मध्य अक्षांवरती त्या भागामध्ये ते तयार झालेले आपल्याला बघायला मिळतात. जे कित्येक हजारो किलोमीटर ते प्रवास करतात आणि नदन इंडियाचा जो भाग आहे उत्तर भारताचा जो भाग आहे त्या भागामध्ये ते पाऊस घेऊन येतात. तर त्यांची ती भूमिका आपल्याला महत्त्वाची या सगळ्या गोष्टींमध्ये बघायला मिळते. त्याच वेस्टर्न डिस्टर्बन्सेसकडून तिथला जो त्या भागातला फॉग जो आहे तो वेगळ्या भागांमध्ये पसरवला जातो डिसिपेट केला जातो आणि इन्क्रीज द सनशाईन इन्सिडेंट त्यांच्याकडून सूर्यप्रकाशाचे जे घटना आहेत ते जास्त आणखी वाढवल्या जातात. त्याच्यामुळे तापमान वाढ होते. तापमान वाढीची पूर्ववाट आपण काय बघितली होती 0 degree किंवा 0 degreeच्या खाली तिथलं तापमान पाहिजे बर्फवृष्टी होण्यासाठी. त्या गोष्टीवरती विपरीत परिणाम करताना ही गोष्ट आपल्याला तिथं बघायला मिळते. त्यासोबतच मेल्टिंग ग्लेशियर तापमान वाढ झाली. तिथले सगळे जे बर्फाच्छादित प्रदेश आहेत ते वितळायला सुरुवात होणार आहेत. त्याच्यामुळे तिथल्या भागातल्या गंगा सिंधू यमुना या सगळ्या नद्यांमधले पाण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तो एक मुद्दा महत्त्वाचा इथं नमूद करण्यात आलेला आहे. त्यासोबतच जेट स्ट्रीमचा तिथं त्या ठिकाणी असलेला प्रेझेन्स अनुपस्थिती जी आहे अब्सेन्स जो आहे तो पण त्याच्यावरती विपरीत परिणाम करत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे असतात ते प्रामुख्याने फेब्रुवारी आणि मार्चमध्ये त्याच्यामध्ये फ्लॅश फ्लड झालेले निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. अचानक पूरजन्य परिस्थिती निर्माण होते त्याला फ्लॅश फ्लड अशा पद्धतीने नाव दिलं जातं. जेट स्ट्रीमची जी अनुपस्थिती आहे त्याचा पण विपरीत परिणाम होताना आपल्याला तिथं बघायला मिळतो. जेट स्ट्रीम काय असतात? तर पॉवरफुल शक्तिशाली वाऱ्याचा एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो. 250 ते 320 अशा पद्धतीने स्पीड किलोमीटर पर आवर त्यांचा स्पीड आपल्याला बघायला मिळतो. सी लेवल जी असते समुद्राची जी आपल्याला पातळी बघायला मिळते पृष्ठभागाची त्याच्यावरती 12 किलोमीटर एवढ्या अंतरावरून ते वाहतात. ती फीच ते स्पेसिफिक फीचर ते विशिष्ट त्याच्याबद्दलचं एक वैशिष्ट्य आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ते कॅरियर्स म्हणून ओळखले जातात. वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आपण बघितले त्याचे वाहक म्हणून या जेट स्ट्रीमकडे बघितलं जातं. त्यामुळे त्यांचा रोल त्यांची भूमिका पण याच्यामध्ये महत्त्वाची असलेले आपल्याला बघायला मिळतात. या जेट स्ट्रीम प्रामुख्याने कधी बघायला मिळतात? तर मान्सून प्रामुख्याने त्या सगळ्या भागामध्ये जेट स्ट्रीम सेट इन आफ्टर द विड्रॉल ऑफ द मान्सून. परतीचा मान्सून सुरू झाला की जेट स्ट्रीम त्या ठिकाणी
निर्माण झालेले आपल्याला आपल्याला बघ त्या ठिकाणी बघायला मिळतात. तर ते अरेबियन सीकडून, अरबी समुद्राकडून मॉइश्चर घेऊन जातात नदन इंडियाकडं उत्तर भारतामध्ये. दुसरी पुरवट आपण स्नोफॉलसाठी कुठली बघितली होती, मुबलक प्रमाणामध्ये तिथं आर्द्रता असणं, मॉइश्चर असणं गरजेचं आहे. आणि दुसरं होतं शून्य किंवा शून्य डिग्रीच्या खाली टेम्परेचर तापमान असणं, ती एक पुरवट तिथं बघितली होती. त्यामुळे ही जेट स्ट्रीमची भूमिका, रोल त्यांचा त्याच्यामध्ये असलेला महत्त्वाचा आपल्याला बघायला मिळतो. तर त्या जेट स्ट्रीमची जी परिस्थिती स्थिती आहे ती स्थिती बदलायला पण सुरुवात झालेली आहे. ती नॉर्थवर्ड जास्त बदलायला वळलेली आपल्याकडे बघायला मिळते. तर या सगळी कारणं सांगण्यात आलेली आहेत. ज्योग्राफी इथल्या आणि एन्व्हायरमेंटच्या दोन्ही संकल्पना या आर्टिकलशी संबंधित असलेल्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, ज्याचा विपरीत परिणाम सगळ्या या गोष्टींवरती झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर ही न्यूज आलेली आहे ती आहे रॅट होल मायनिंगच्या बद्दलची. रॅट होल मायनिंग ही संकल्पना मागं देखील चर्चेत आलेली होती. प्रामुख्याने सिलकेरा बोगदाची जी दुर्घटना झालेली होती, सिरकेला बोगदा जो कोसळला होता, तर त्यावेळी तिथून सगळ्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये रॅट होल मायनिंगचा वापर करण्यात आला होता. रॅट होल मायनिंग नावाची संकल्पना प्रामुख्याने ईशान्य भारतामध्ये सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. ईशान्य भागामध्ये ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी ब्रिटिश कालावधीपासून जरी आपण म्हणलं तरी ब्रिटिश कालावधीपासून त्या भागामध्ये ज्या खाणी होत्या, त्या वैयक्तिक तिथली ओनरशिप, तिथली मालकी आपल्याला बघायला मिळते. तर त्या वैयक्तिक त्याची मालकी असल्यामुळं त्यांच्याकडे जास्त संसाधनं नव्हती ते मायनिंग करण्यासाठी. म्हणून मायनिंगमधली वेगवेगळी तंत्रज्ञानं त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. त्या मालकांकडं त्या माईन्सच्या त्या खाणींच्या खाणकाम करण्यासाठी त्यांच्याकडं तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडून काय केलं जात असायचं की एक व्यक्ती आतमध्ये जाऊ शकेल अशा पद्धतीने एक होल क्रिएट केलं जात असायचं आणि त्याच्या माध्यमातून लोकांना आतमध्ये पाठवलं जात असायचं खाणीमध्ये आणि ते खाणकाम पूर्ण केलं जात असायचं. त्याच्यामध्ये बरेच धोके असतात कारण ती खूप कमी जागा असते, एक व्यक्ती आतमध्ये जाईल अशा पद्धतीनेच ते होल क्रिएट केलं जात असतं. त्याच्यामुळे कित्येक दुर्घटना घडायला सुरुवात झालेली होती. त्यानंतर या रॅट होल मायनिंगवरती पूर्णतः बंदी घालण्यात आलेली आहे. सध्या रॅट होल मायनिंग हे बँड प्रोसेस आपल्याकडे मानली जाते, तरी देखील बऱ्याच ठिकाणी ईशान्य भारतामध्ये अजून देखील ही रॅट होल मायनिंग नावाची संकल्पना वापरली जाते. त्याच्यामुळे नागालँडमध्ये कामगारांचा 6 कामगारांचा मृत्यू झालेला आहे, ती न्यूज आलेली आहे. ती रॅट होल मायनिंग संकल्पना आपल्यासाठी महत्त्वाची आहे. सिलकेरा बोगदा त्याच्या बाबतीमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे बऱ्याच वेळा याच्या अगोदर. तो चारधाम प्रोजेक्ट महत्त्वाचा आहे, सिलकेरा टनेल महत्त्वाची आहे. त्याचं महत्त्व काय आहे सिलकेरा टनलचं, त्याच्यामध्ये लागणारे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचा मुद्दा, विकास, पर्यावरण याची सगळी आर्ग्युमेंट, याच्यातला सगळा वाद, त्याच्या सगळ्या गोष्टींवरती आपण मागं डिस्कशन केलेलं आहे. ही संकल्पना त्यालाच जोडून असलेली रॅट होल मायनिंगची, जी ईशान्य भागामध्ये प्रामुख्याने बघायला मिळते, ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ती बॅन आहे पूर्णतः, प्रोसेस आपल्याकडं बॅन बघायला मिळते. तर ते त्याच्या बाबतीची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय, भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाची इम्पॉर्टंट न्यूजसोबत. धन्यवाद.